भूमिका बजावला होता तो मात्र आहे तो सुधीर आहे आपल्याला पाहतोय आपण स्ट्राइकला गोलंदाज मार्क वरती आहे तो विकास पाहायचाय विकासच्या गोलंदाजी वरती मोठा चेंडू ढकलून दिला मतलब फक्त आपटून दिला चेंडू सन्मानाने खेळण्याचा प्रयत्न केला एकही धाव मिळाली नाही प्राप्त झाली नाही निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय आणि एकही अजूनही धावांचा खाते देखील उघडलेला नाहीये ते म्हणजे कुंभारवाडी स्टार इलेव्हन कुंभारवाडी या संघाचं धन्यवाद मनीषजी. मनीषजी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता जो फलंदाज जो बॅटिंग करत आहे ह्याचा जो पहिला एक असा एक विशिष्ट काळ होता की त्या काळामध्ये सुधीर अशा पद्धतीनं फलंदाजी करायचा की त्याच्या दुसरा संघ आपल्या संघामधून फलंदाजी करण्यासाठी त्याला सकाळी जर रविवार असेल तर त्याच्या घरासमोर गाड्या लागत होता अशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी त्यावेळेला फलंदाजी करायचं आणि आता आपण पुन्हा त्यांना बऱ्याच कालावधीनंतर आपण त्याला या उसरगडच्या मैदानामध्ये आपण त्याला पाहतोय. आज त्याची किती प्रमाणात त्याची फलंदाजी या ठिकाणी भरणार आहे आणि आपल्याला कशी मजा घेता येईल याची या ठिकाणी आपण प्रतीक्षा करत आहोत. ज्यांचं जिथं आता आगमन आलंय जोरदार टाळ्या वाजवूया या सोमजाई माता चषक 2023 मध्ये तुमच्या आमच्या सर्वांचा स्वाभिमान आणि अभिमान असून गावचं एक भूषण सचिनजी खेडेकर सर नगरसेवक वडाळा यांचं इथे आगमन झालेलं आहे तर मी त्यांना विनंती करेन की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच त्यांचे बंधू सन्माननीय संजयजी खेडेकर सर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. या दोन्ही मी कर्तृत्ववान व्यक्तिमत्व यांना विनंती करतो की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर आपण मॅचकडे वळूया आपण ऐकूया प्रशांतजी यांना. मी आत्ताच बोललो होतो सुधीरविषयी बोलत होतो. सुधीर एक उत्कृष्ट तंत्रशुद्ध फलंदाजी करतो आणि त्याचा आपण या ठिकाणी एक प्रत्यय आपल्याला प्रत्येक वेळ आलेलाच आहे पण तो आता या उसर्गाच्या मैदानात मातून तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. टेनिस क्रिकेट म्हटलं तर टेनिस क्रिकेटमध्ये कधी कोणत्या बाजूला पारड झुकेल हे सांगू शकत नाही. ज्याची फलंदाजी आणि गोलंदाजीवरती कमांड असेल तो मात्र या ठिकाणी आपला नाव चषकावरती कोरू शकेल यात मात्र शंका नाही. पाहूया गोलंदाज तयार गोलंदाजीसाठी उत्कृष्ट असं आणि मी बोललो होतो की उत्तुंग फटके मारण्यामध्ये सुधीर माहीर आहे परंतु आता बराच कालावधीनंतर तो या ठिकाणी मला तरी पाहायला खेळताना पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे यशचं या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि आता संघाची धावसंख्या झालेली आहे ती 10. छानसं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. वारंवार धावा रोखण्याकडे कल आपल्याला पाहायला मिळतोय तो फनसू या संघाचा. फलंदाज जर उत्कृष्ट पद्धतीने फलंदाजी करत असेल पण त्या ताकदीने गोलंदाजी जेव्हा चांगली होते तेव्हा मात्र धावा रोखण्यामध्ये गोलंदाजी यशस्वी होत असतो आणि हा मात्र चुकीचा फटका घेऊन या ठिकाणी मात्र लागलेली छान एकाने सोडला एकाने पकडला सुंदर ताळमेळ. या ठिकाणी मात्र सुधीर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बाद होतोय आणि पॅवेलिनकर परततोय. सुधीरला अपयशाला मोठे फटके खेळण्यामध्ये अपयशाला एक फक्त चौका त्याच्या बॅटमधून निघाला आपण पाहतोय. धावपलकावरती धावा जोडल्या जात आहेत. धावपलकावरती 10 दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचले 1-0 लॉस अप 1 विकेट सुद्धा एका गडीचं देखील पतन झालेला माघारी परतलेला आहे आपण पाहतोय काहीसा संत गतीने. काही जर आपण प्रशांत जे आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये थोडीसे खेळपट्टी आपण पाहिलं तर फलंदाजाच्या प्रेमामध्ये खेळपट्टी पडली होती समीर सावंतच्या प्रेमामध्ये होती. त्यानंतर आपण पाहिलं स्वप्नील बारे त्यानंतर आपण मोठा सुहासच्या प्रेमामध्ये पाहिलं त्यानंतर आपण रुपेश आणि त्रिवेणी गावतळचे जो अक्षयच्या प्रेमामध्ये खेळपट्टी पाहिली त्यानंतर सुरेश खेडेकरच्या आणि त्याच्या साथीला असणारा
प्रतीक पाटील याच्या प्रेमामध्ये आपण खेळपट्टी पाहिली, पण गोलंदाजीला कुठे साथ देताना पाहिली नाही, कारण गोलंदाजीच्या जोरावरती अजून एकही सामना झुकलेला नाही आहे. पण नक्कीच आता नंतर दुपारच्या सत्रानंतर हे चित्र बदलेल का, खेळपट्टी रंग बदलेल का, ते मात्र पाहावं लागणार आहे. कारण आपण रंग बदलताना अनेक पाहिलं, एकतर आपण राजकारण केव्हा रंग बदलेल ते सांगता येणार नाही, आणि सरडा रंग केव्हा बदलेल ते सांगता येणार नाही, माणूससुद्धा रंग केव्हा बदलेल ते सांगता येणार नाही, पण खेळपट्टी ही तर सातत्याने रंग बदलताना आपल्याला मात्र पाहायला मिळते. पाहूया पुन्हा एकदा पणसू गावाचे पाटीलवाडीचा हा संघ पाहतोय आपण. स्टार दोन्ही संघाच्या नावामध्ये स्टार आहे, पण ज्यांचे स्टार चमकणार तो मात्र या स्पर्धेमध्ये चमकणार, हे मात्र नक्की आहे. नक्कीच मनीषजी, जे आपला स्टार घासणार तेच चमकणार, यात मात्र शंका नाही. कारण घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, असं म्हणतात ना. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्ही जर इथे चांगले कष्ट केलेत आणि जर तुम्ही या ठिकाणी घासलं तर तुमचे नक्की स्टार चमकणार. नक्कीच, देवाने सुद्धा प्रत्येकाला हिरा म्हणून जन्माला घातलंय. जो चमकेल, जो झिजेल तो चमकणार आहे, म्हणून इथे संघर्षाची फार गरज आहे. जो संघर्ष करेल तो चमकेल आणि जिंकणार सुद्धा आहे, म्हणून संघर्षाची लढाई आज आपण पाहतोय. सोमजाई माता चषक 2023 रण संग्राम पाहतोय. पहिलं पुष्प घेऊन आलेले आहेत ते सोमजाई सेवा मंडळ असून ग्रामीण आणि मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने इथे सोमजाई माता चषक 2023 पहिलं पुष्प पहिलं पर्व मुंबई दिवा उसरगर किंग मैदानामध्ये आज संपन्न होताना पाहायला मिळत आहे. आनंदाचं वातावरण देखील पाहायला मिळतं. अनेक मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेला उपस्थित राहताना पाहायला मिळाली. आता ज्यांचं आगमन झाले असे वडाळ्यामधील नगरसेवक असोणगावचे भूषण सन्माननीय सचिनजी खेडेकर सर यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचे बंधुरा सन्माननीय संजयजी खेडेकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. पुन्हा एकदा ढकलून दिले हलक्या हाताने पॉईंटला येताना चेंडू पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कलाईचा वापर केला मित्रांनो, धावत होईल का, पण नाही खराब. क्षेत्ररक्षण खराब तो म्हणावा लागेल. आणि पाहायला मिळतं आपल्याला इथे एक धाव प्राप्त होईल. एका धावेवर ते समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ते आपण धावपालकावरती जाऊया. धावसंख्या होते 12, दुहेरी अंकामध्ये 12. पाहूया पुढला एकदा. सज्ज आहे तो गोलंदाज आहे सुजित. इथे मोठा फटका खेळलाय, जातोय लॉंग ऑनच्या दिशेला. इथे जेल होतं, क्या बात आहे, रिव्हर्स स्विंग होऊन कार्बन कमाल कॅच पाहायला मिळते पाटीलवाडी संघाच्या या क्षेत्ररक्षणामध्ये. नक्की छोटासा रनअप घेऊन ज्याप्रमाणे गोलंदाजी करता येते, खरंच मुतय्या मुरलीधरनची आठवण येते या ठिकाणी. आणि मुतय्या मुरलीधरन यांनी आपल्या संपूर्ण क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 1364 विकेट्स त्यांनी फटक आपल्या गोलंदाजीवरती घेतल्या होत्या. त्यातल्या नुसत्या 800 विकेट्स या कसोटी क्रिकेट संघामध्ये होत्या. मनीषजी तुम्हाला सांगू इच्छितो, मी तर मुतय्या मुरलीधरन यांचा मोठा फॅन होतो. आणि ज्यावेळेला स्पिनर्स ज्यावेळेला गोलंदाजी करतात त्यावेळेला मात्र अशा आपल्या वनडे क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची या ठिकाणी आठवण येते. पाकिस्तानचा साकलेन मुस्ताकचा जो दुसरा प्रकारचं जे अस्त्र होतं ते आता सर्वच गोलंदाज वापरताना दिसतात. आणि काही जण आता आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा तो अस्त्र वापरण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यावरती विकेट फटकवण्यासाठी गोलंदाज हे प्रयत्न करतात. आत्तासुद्धा मला त्याचीच आठवण झाली, छोटीशी रनअप घेऊन आणि विकेट घेण्याकडे मोठा कल दिसतोय असे गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खरोखरच अविनाश स्ट्राईकवर आहे. पुन्हा एकदा चेंडू टाकलाय, चेंडू वाईडच्या दिशेने जातोय आणि धावसंख्या वाढते ती. दुसरं षटक चालू आहे, दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या वाढते ती 13. एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती पणसू पाटीलवाडीकडून आणि उत्कृष्ट अशी बॅटिंग पाहायला मिळते ती असून कुंभारवाडी संघाकडून. एक उत्कृष्ट टाकलेला चेंडू किपरला मिस करून जातोय चेंडू आज सीमारेखेच्या दिशेने आणि मिळत आहे 4 रन. धावसंख्या वाढते 4 रन आणि एक उत्कृष्ट एक खराब अशी फिल्डिंग पाहायला मिळते ती पणसू पाटीलवाडी संघाकडून. कारण टाकलेला हा निर्धाव चेंडू होता आणि फिल्डिंग मिस झाल्यामुळे 22 रूपाने जात आहेत 4 रन. धावसंख्या होते ती 17. दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या होते ती 17. खरोखर उत्कृष्ट अशी बॅटिंग पाहायला भेटते ती कुंभारवाडी संघाकडून. आणि या टाकलेला चेंडू उत्कृष्ट असा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फटकवलेला चेंडू काही आणि उत्कृष्ट अशी झेल आणि पुन्हा एकदा एक विकेट पडतोय कुंभारवाडी संघाकडून. खराब असा शॉट खेळतोय तो बॅट्समन.
आपण पाहतोय इथे मात्र विकेटचा पतन होताना पाहायला मिळते आपल्याला. काहीसा खराब पडझड आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे कुंभारवाडी स्टार इलेव्हन कुंभारवाडी असून या संघाच्या माध्यमातून काहीसा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो तो पाटीवलाडी फणसूच्या दर्शकांमध्ये आणि सन्नाटा पाहायला मिळतोय आपल्याला तो कुंभारवाडी यांच्या दर्शकांमध्ये. संत गतीने सामना चाललेला आहे संत कारण सूर्य हा माथ्यावरती आलेला आहे मध्यंतरी आलेला आहे. काहीसा उन्हाचा कडाका देखील आहे आपण पाहतोय कारण ही स्पर्धा उन्हाच्या कडाक्यामध्ये खेळवली जात आहे. मोठासा सुंदर असं मैदान देखील आहे नावाजलेलं आहे. आता हे हळूहळू या कोकणमधील अनेक स्पर्धा देखील याच मैदानावरती होत असतात कारण सोमजाई चषक 2023 हे आपण पर्व खेळत असताना सर्वांना उत्साह आणि आनंद देखील होत आहे कारण नटलेली रंगबेरंगी स्पर्धा खेळवण्याचं भाग्य देखील प्रत्येक खेळाडूला मिळत आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय मॅचकडे तुम्हाला सर्वांना घेऊन जातो. स्कोरबोर्डवरती धावपालकावरती धावा जोडल्या जात आहेत माझ्या जोडीला जे सकाळच्या 17 पासून जे आत्तापर्यंत जे स्कोरर आणि गुणलेखक म्हणून अभेद्य अशी कामगिरी काम पाडत आहेत ते म्हणजे श्री क्लासेसचे सर्वे सर्वा सर विश्वासजी विलासजी खांबे सर यांचे मी मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सुजित आहे गोल चेंडू फेकलाय काहीसा खराब चेंडू अवांतर धाव पंचांना संधी दिली हलण्याची इथे काहीसा खून करण्याची पंच खून करतायत अवांतर धाव आहे अवांतर धावेमध्ये भर पडते आणि सुजितचा हा खराब चेंडू ने धावसंख्या देखील भर पडते. धावसंख्या होते एकूण धावसंख्या 18 18 लॉस ऑफ आपल्याला 1 विकेट आपल्याला पाहायला 3 विकेट पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जेल होते का जेल काली शत्ररक्षक जेल सुटला आणि मात्र आत्मविश्वास फार नडला ओर आत्मविश्वास कॉन्फिडन्स हा ओर नसावा आत्मविश्वास असावा पण ओर नसावा. विकासला वाटलं होतं मी मगाशी मात्र जो कठीण झेल होता तो सोप्पा केला पण मात्र सोप्पा झेल त्यांना आता कठीण रूपामध्ये सोडावा लागलेला आहे कारण सगळ्या झेल तशाच येत नसतात किंवा तोच पॉईंट तो क्षण नसतो आनंद असतो मात्र पण गमवावा लागला ही संधी विकेट होता आणि मात्र संधी प्राप्त होते ते स्टार इलेव्हन कोंबारवाडी या संघाच्या फलंदाजांमध्ये संधी प्राप्त होते. आणि आता षटकाची देखील समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 20 धावसंख्या आपण पाहतोय आणि आता आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. आता पुढील होणारा सामना असेल मी विनंती करतो DGCC म्हणजेच जाखमाता धाराई अनसपुरे या संघ आणि प्रतिस्पर्धी संघ आहे काळकाई वाकवली या दोन्ही संघांना विनंती आहे अनसपुरे आणि वाकवली या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. प्लीज माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज समालोचन कक्षामध्ये किंवा नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. या पुढील सामना होणार आहे वाकवली आणि अनसपुरे एकीकडे दापोली आणि एकीकडे काय बात आहे त्रिफळाचित एडेष्टा उद्ध्वस्त केल्यात आणि माघारी परतावा लागेल तो सागरला माघारी परतावा लागतोय असोन संघाचा कुंभारवाडी असोन संघाचा हा खेळाडू नाराज होऊन माघारी परततोय. संघ हजर आहेत प्लीज प्रदीपजी मेंगे सर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. इथे विकेट देखील गारजलेल्या पतन झालेल्या बॅक टू बॅक विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय प्रशांतजी कारण लगोरच्या होताना पाहायला मिळतंय आपल्याला काहीसं नागी टाकताना पाहायला मिळते का असून कोंबारवाडी संघ कारण धावसंख्या आपण पाहतो धावपलकावरती लागलेल्या आहेत त्या फक्त
20 धावा लागलेले आहेत. तिसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे. नक्की सर, त्याच्यामध्ये हवामानाचा सुद्धा परिणाम असू शकतो. आपण जर पाहिलं तर आता बरोबर सूर्य डोक्यावर आहे आणि सूर्य तपत असताना सुद्धा थोडी दमछाक होते आणि दमछाक होत असताना या ठिकाणी अशी फलंदाजी आणि अशी गोलंदाजी आपल्याला पाहताना थोडंसं आपल्याला सुद्धा या ठिकाणी कष्ट घ्यावे लागणार. कारण आपल्याला ही आपल्या मनमुदात आपल्याला जे वाटणारी जे मनमुदात जे फलंदाजी आणि गोलंदाजी आहे ती मात्र या ठिकाणी आपल्याला आता दुपारच्या सत्रामध्ये तर पाहायला मिळणारी, यात मात्र कुठे शंका नाही. आणि आता वाकवलीचा काळकाईचा संघ आणि अनसपुरे संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकलेली आहे. आणि या ठिकाणी मात्र आपल्याला पॅवेलियनमध्ये जय वेरू फिरताना पाहायला मिळत आहेत. सोनगटाचे जय वेरू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग समोरील सामन्याचा मनमुदात आनंद ते घेत आहेत. या ठिकाणी मात्र ओहो फलंदाज या ठिकाणी धडपडत धावा वाढवण्याच्या चक्करमध्ये फलंदाज मात्र त्या ठिकाणी गडबडतोय. खरंच उन्हाची चक्कर त्यांना मात्र जाणवते यात कुठं मात्र शंका नाही. खरंच बोलतात ना असं कवी नारायण सुर्वे म्हणतात की भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली तशी फलंदाजाचे मात्र धावा काढण्यात काढण्यात कधी विकेट गेली हे कळत नाही. त्याप्रमाणे मात्र आता या ठिकाणी आपल्याला हा नजारा पाहायला मिळतोय त्यात मात्र शंका नाही. मनीजी आता ज्यांचं आगमन झालेलं असे सन्माने दापोली तालुक्याची एक समाजसेवेमधील एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व महेंद्रजी जाधव साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आपण पाहतोय महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुंदर ताकद लावली, टायमिंग शॉट जातोय कडक, बिग 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 षटकार जबरदस्त या खतरों का खिलाडी. सुंदर असं कमबॅक केलं आणि पकड मिळवली सामन्यावरती एका षटकाराने. मात्र या सामन्याला एक रंग दिला आणि चैतन्य निर्माण केलं. साधावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडते, वधारते, झपाट्याने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 27 आणि विकेट झालेली आहे ती विकेट गारद झालेली आहेत, माघारी परतलेली आहेत त्या 5 विकेट. अनसपुरे या संघाने शतरक्षण स्वीकारलेलं आहे आणि वाकवली संघाला सर्वप्रथम फलंदाजी प्रचारण केलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे. लगेच त्वरितच सज्ज राहायचं आहे, तयार राहायचं आहे मित्रांनो, कारण वेळ फळकर्मी आहे. एक दिवशी क्रीडा महोत्सव आहे, आपल्याकडे खूप सारे सामने होणे बाकी आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, त्या दिशेने मारलाय चेंडू, जातोय मिड ऑनच्या दिशेने जाताना चेंडू पाहायला मिळतोय आणि 2 धावा प्राप्त होतील वाऱ्याच्या आणि चित्तेच्या वेगाने. वेळ मिळाला, पुरेसा वेळ मिळाला आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 29 धावसंख्या झाली धावपालकावरती. आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाटीलवाडी पंसू संघाचा गोलंदाज. क्या बात आहे, बॅट आधी चेंडू नंतर जाताना पाहतोय. पण इथे लेग बाईचा इशारा, इथे मात्र वाईडचा इशारा आहे. अवांतर धाव आहे, अवांतर धावेमध्ये भर पडेल. धावसंख्या होईल ती 30 आणि 5 विकेट गारद झालेल्या आहे, माघारी परतलेली आहे. ही मात्र म्हणतात ना शेवटच्या क्षणी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे जवळचेच एक धुरंधर शौर्यवीर तेच म्हणजे बाजी प्रभू याने देखील बाजीप्रभू खिंड लढवताना शेवटच्या श्वासापर्यंत खिंड लढवली आणि मात्र जिंकली. गड आला पण सिंह गेला. पण आता मात्र इथे आपण तीच परिस्थिती आपण पाहतोय. इथे ज्यांचा आता ज्यांचं इथे आगमन होतंय अजय दापोली खेड मंडणगड तालुक्याचे माजी आमदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे हॅलो असेच या ठिकाणी आगमन झाले ते दापोली तालुका शिवसेना उद्धव ठाकरेगड सन्माननीय तालुका प्रमुख ऋषी गुजर यांचं या ठिकाणी आगमन झाले आहे. तसेच दापोली तालुक्याचे लोकप्रिय माझे आमदार सन्माननीय संजयरावजी कदम यांचं या ठिकाणी आगमन झाले आहे आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी असोन ग्रामस्थ मंडळातर्फे या ठिकाणी हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांना या ठिकाणी स्थानापन्न होण्याची विनंती करत आहोत. आता ज्यांचं आगमन झालं आहे त्यांचं या खेड दापोली तालुक्याचे माजी आमदार
लोकप्रिय आमदार सन्माननीय संजय रावजी कदम यांचं देखील आगमन झालेलं आहे. तसेच तालुका प्रमुख सन्माननीय ऋषीजी गुजर सर यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यां सर्वांचं मी मनपूर्वक एकदा आभार व्यक्त करतो, स्वागत करतो, त्यांना विनंती करतो की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच आपण जाऊया एक मॅचकडे वळूया. मॅच फार महत्त्वपूर्ण सामना देखील आहे. या स्पर्धेला अनेक मान्यवरांची मांदियाळी देखील, राजकारण असू दे किंवा सामाजिक क्षेत्रातील आणि क्रीडा क्षेत्रातील आणि कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांची मांदियाळी देखील प्राप्त होणार आहे या स्पर्धेला. ज्यांची पदस्पर्शता होणार आहे त्यापैकी आज ज्यांची पदस्पर्शता झाली आताच्या सत्रामध्ये, दुपारच्या सत्रामध्ये सन्माननीय सचिनजी खेडेकर सर नगरसेवक, तसेच शाखा प्रमुख सन्माननीय संजयजी खेडेकर, त्याचबरोबर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ते म्हणजे दापोली तालुक्यातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व, लोक सर्वांचे लाडके आमदार, माजी आमदार सन्माननीय संजयरावजी कदम यांचं देखील आगमन झालेलं आहे. तसेच सन्माननीय ऋषीजी गुजरसाहेब यांचंही इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी सोमजाई सेवा मंडळ मुंबई व ग्रामीणच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. आणि आपण जास्त वेळ खर्च न करता आपण वळूया एक महत्त्वपूर्ण सामन्याकडे. प्रथम फलंदाजी करताना स्टार 11 कुंभारवाडी या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. त्या एकूण धावा 34 धावा आणि 35 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे पाटीलवाडी फनसू या संघाला. आता पाहायचे एक रंगतदार एक जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण मान्यवरांची मांदियाळी देखील, महत्त्वपूर्ण मान्यवर देखील या सामन्याला या स्पर्धेला उपस्थित राहिलेले आहेत. आता मात्र मजाही वाढलेली आहे आणि उत्साह देखील वाढलेला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह देखील वाढलेला आहे. मनीषजी आता उत्साह वाढेल, कारण का आपल्याला जे नेतृत्व लाभलेलं आहे ते दापोली तालुक्याचे माजी आमदार यांची उपस्थिती लाभलेली आहे. आणि आपल्यातला आपला आमदार असं ज्यांचं दापोली तालुक्यामध्ये ज्यांचं वजन आहे ते लोकप्रिय आमदार सन्माननीय संजयराजी कदम साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचबरोबर आमचे महाविद्यालयीन मित्र सन्माननीय ऋषिकेशजी गुजर सर या ठिकाणी त्यांचीही उपस्थिती या ठिकाणी या कार्यक्रम या स्पर्धेसाठी या ठिकाणी लाभलेली आहे. त्याच्यामुळे आत्ता मात्र खरंच रंगतदार स्थिती या ठिकाणी या स्पर्धेला येईल त्यात मात्र शंका नाही. बघा कार्यकर्त्यांचा उत्साह किती वाढला, आपला लोकप्रतिनिधी ज्या वेळेला या ठिकाणी उपस्थित राहतो त्यावेळेला जोश कसा निर्माण होतो, सर्व कार्यकर्ते कसे पेटून उठतात त्याचं हे मूर्तिमूर्त उदाहरण या ठिकाणी आपण ज्वलंत पाहतोय. नक्कीच आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचा आपण नाव उल्लेख केला तर मी नक्कीच एक सांगेन की हंटरच्या जोरावर आणि बंदुकीच्या धाकावर सर्कसीतले अनेक वाघ आपण माणसासारखे वागवताना आपण पाहिले आहेत. पण आपण माणसाला वाघाप्रमाणे ना हंटरच्या जोरावर ना बंदुकीच्या धाकावर माणसाला वाघासारखे ताट मान्याने जगायला शिकवणारा एकमेव वाघ ते म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा नाम उल्लेख करू इच्छितो इथे, कारण ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी तालुका प्रमुख ऋषिकेशजी गुजर सर, तसेच ज्याने नुकतंच शिवसेनेमध्ये आत्ताच प्रवेश करून केला असे लोकप्रिय आमदार सर्वांचे लाडके आणि हक्काचे भाऊजना म्हटलं जातं आणि हक्काने भाऊ म्हटलं जातं असे सन्माननीय संजयरावजी कदम साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. मी पुन्हा वारंवार मी सोमजाई सेवा मंडळाच्या वतीनं हार्दिक आभार आणि स्वागत देखील व्यक्त करतो. प्रशांतजी आपल्याला महत्त्वपूर्ण सामन्याकडे देखील वळायचं आहे. खऱ्या अर्थाने दशरथजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही जी स्पर्धा आणि ही रंगबेरंगी स्पर्धा आज आपण पाहतोय ती महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. आज आपण पाहतोय त्या अशा अनेक युवकांना एकत्र करून, युवकांना पाठिंबा देऊन त्यांना पुढे नेण्याचं काम अक्षरशः या तालुक्यात नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यात काम करतायत ते म्हणजे दशरथजी पाटील साहेब. बरोबर आहे मनीषजी. या ठिकाणी माझे दुपार सतातला आपण या ठिकाणी खेळ पाहतोय आणि आत्ता मात्र फलंदाजीसाठी फलंदाजीसाठी आलेले आहेत ते वीरेन आणि सुजित नावाजलेले फलंदाज आहेत. या ठिकाणी उसर्गच्या मैदानावरचा या ठिकाणी ते गाढा अनुभव असलेले दोन फलंदाज आहेत आणि या ठिकाणी आपण त्यांना नक्कीच पाहणार आहोत. त्यांच्या फलंदाजीचा मनमराद आनंद आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी एवढी मोठी मान्यवर मंडळी उपस्थित असताना आणि आपले भाऊ असताना त्यांच्या सोबत राहू आणि त्यांचाच खाऊ असं असताना आपण या ठिकाणी हा सामना पाहणार आहोत आणि या सामन्याला तेवढाच आपल्याला आनंद येणार आहे आणि हा आनंद मात्र आपण मनमुराद घ्यायचा आहे एवढं मात्र नक्की. नक्कीच आपण जाऊया. महत्त्वपूर्ण सामना आहे, कारण मोठं आव्हान देखील आहे कुंभारवाडी असं या संघाला. मात्र स्टार आपले समकवता आले नाहीत
आपण आता मात्र पाटीलवाडी यांचे तरी स्टार चमकतील का ते मात्र पाहू लागणार आहे, कारण महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. कारण या स्पर्धेवरती या मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या स्पर्धेवरती ट्रॉफीवरती कोण नाव कोरणार हे मात्र आता बघावं लागणार आहे, कारण त्या क्षणाच्या क्षणाकडेच आपण वाटचाल करत आहोत. तर आता आपल्याला पाहायचं आहे पुन्हा एकदा एक धावेची मात्र भर पडेल. दहा खातं देखील ओपन झालंय, धावपलकावरती धावा जोडल्या जातात, खातं ओपन झालंय एक धावेने. एक धावेवरती समाधान मानावं लागतोय. आव्हान आहे 18 चेंडूचा सामना करताना 35 धावांचं आव्हान आहे ते म्हणजे पाटीलवाडी फणसू या संघाला. आता मात्र स्टार चमकावे लागतील, मोठी झेप आहे, मोठे आव्हान आहे, मोठे फटके देखील खेळावे लागणार आहेत पाटीलवाडी या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आहे असोन संघाचा. फुलटॉस चेंडू होता, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली बेगाडे अडवतोय. तत्पूर्वी मात्र दोन धावा पूर्ण केल्या जातात आणि नोचा इशारा देखील पंचांकडून केला जातोय. 2+9 अशा 3 धावा प्राप्त होतील, खात्यामध्ये वधारल्या जातील आणि 3 धावेच्या भरतीने धावसंख्या होईल ते 19 धावा प्राप्त होत आहेत. अजूनही पहिलं षटक पॉवर प्लेचा प्रगतीपथावरती असताना 2 शतरक्षक आपल्याला पाहायला बाहेर पाहायला मिळत आहेत. ते देखील एक आपण पाहतो शतरक्षक लॉंग ऑनला आणि एक पाहतोय आपण लॉंग ऑफला पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आहे, सुंदर असा यॉकर मारण्याचा प्रयत्न केला जातो. इथे खुली करता आली नाही बॅट, एकच धाव प्राप्त होईल, एका धावेमध्ये भर पडेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते ती 5. 5 धावा झालेल्या आहेत. मी मगाशी म्हटलं की 5 धावा लागलेल्या आहेत. मित्रांनो हा आपली 5 म्हणजे आपला हा पंजा असतो. पंजा म्हणजेच लहान लहान मोठी बोटं असतात. कोणी गरीब असेल, कोणी श्रीमंत असेल, कोणी बुद्धिवंत असेल, कोणी विचारवंत असेल, असे जेव्हा एकत्र हा जो 5 बुटींचा 5 बोटांचा वज्रमूठ एकत्र येते तेव्हा ही वज्रमूठ तयार होते, संघर्षाची ताकद होत असते. ही संघर्षाची ताकद आज आपण पाहतोय सोमजाई माता चषक 2023 या सर्व युवकांमध्ये पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने जिथे युवकांची शक्ती आली तिथे यशाची प्रचिती येत असते, म्हणून आजची स्पर्धा देखील यशाकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते दुपारच्या 17 नंतर. नक्कीच मनीषजी, आपण बोलले 5 बोट जरी वेगळी असली तरी खाताना मात्र ती एकत्र येतात. त्याप्रमाणे जर आपण एकत्र खेळताना जर सांघिक खेळ केला तर त्यात मात्र आपल्याला यश नक्की मिळेल. या ठिकाणी मात्र उंच टोलवलेला चेंडू सीमारेषेपार 6 रनांचा, या ठिकाणी खात्यामध्ये 6 रनांची भर पडते. 6 रनांच्या धावेने संघाचं पारडं मात्र जड झालेलं दिसतंय आणि या सहा धावेने संघाची संख्या धावसंख्या झाली ती 12. एक सुमध्ये संगीत धावसंख्या होती ते 12. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकामधलं चेंडू टाकलेला चेंडू उत्कृष्ट असा चेंडू आणि हा स्वेअर चेंडू उत्कृष्ट अशी बॉलिंग बाळावेल ते सागरकडून कुंभारवाडी 11 संघाकडून उत्कृष्ट अशी बॉलिंग. आणि आताच हा पॉवर प्लेचा पहिला षटक चालू आहे आणि या षटकात धावसंख्या होती ती 12 धावसंख्या होती ती 12. पुन्हा एकदा सागर बॉलक मार्क तयार, हळूहळू पावलाने आपला रनअप चालू केला आहे त्यांनी आणि उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू आणि या टाकलेला चेंडू पुन्हा एकदा चेंडू बॅट्समनला धडकला आणि एक धाव पूर्ण केले आणि धावसंख्या होती ती 13. पहिलं षटक संपतं आणि पहिल्या षटकात संपतं धावसंख्या होती ती 13. या ठिकाणी प्रवीणजी मनवल सर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे असोन ग्रामस्थांतर्फे, त्यांचं हार्दिक स्वागत. खरोखरच मनीषजी तुम्ही बोलला होतात की दुसऱ्या पर्वात हे पीच वळण घेणार, पण नक्कीच आता वळण घेत आहे. गोलंदाजीच्या दिशेने प्लीज फिरते, कारण आपण पाहिलं या वेळेचा जर सामना पाहिला तर नक्कीच गोलंदाजीच्या बाजूनी पीच चालू आहे आणि येणारी जसं जसं संध्याकाळ होईल तसं तसं बॉलिंगच्या प्रेमात पडणारी अशी पीच आहे. आपण पाहिले असेल गेल्या संडेचे पण सामने पाहिले असेल तर 12 नंतरच्या ज्या पीचनी जे वळण चेंज केलं होतं ते बॉलिंगच्या पारड्यात पडलं होतं सर्व वळण. आणि आता पुन्हा एकदा कुंभारवाडी संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो. नक्कीच राजूजी, आपण आता बोललात की जी खळपट्टी आहे ती दुपारच्या 17 नंतर काहीशी
वळण घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. खरंच गोलंदाजांची गोलंद भेदक मारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु तेवढ्याच ताकदीने फलंदाजी काही मात्र या ठिकाणी तेवढ्या ताकदीची आपल्याला दिसत नाही आहे. ज्यांचं इथे आपण सन्मान सोहळ्याकडे अतिथी देवोभव या कक्षाकडे आपण वळत आहोत, ज्यांचं इथे आता आगमन झालंय, एकदा जोरदार टाया वाजूया. सन्माननीय लोकप्रिय आमदार, माझे कार्यसम्राट आमदार सन्माननीय संजय रावजी कदम सराफ साहेबांसाठी एकदा जोरदार टाया वाजूया. आणि आजच्या या स्पर्धेला आपण उपस्थित राहून आम्हाला सहकार्य आपलं प्रेम दिलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतो. आणि विशेष उपस्थिती लाभली आणि या स्पर्धेला एक वेगळं रंग वेगळं स्वरूप प्राप्त केलं त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतो. आपण खऱ्या अर्थाने त्यांच्या सोबत आलेले त्यांचे सहकारी सन्माननीय शिवसेना दापोली तालुका प्रमुख सन्माननीय ऋषिकेशजी गुजर साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण महत्त्वपूर्ण सामन्याकडे देखील वळणार आहोत आणि आता ज्यांचं आगमन झालेलं आहे असे सन्माननीय दापोली तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट माजी आमदार सन्माननीय संजय रावजी कदम साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचाही आपण सन्मान सोहळा इथे संपन्न करणार आहोत. तर मी सन्माननीय असोणगावचे भूषण सचिनजी केडेकर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते सन्माननीय माजी आमदार संजय रावजी कदम साहेब यांचा आपण सन्मान करायचा आहे. उत्कृष्ट असा शॉट जातोय तो सीमारेखाकडे आणि झेलबाद प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावता वंश बहुजन प्रतिपालक राजाधिराज श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती कुंभारवाडी 11 संघाकडून. दुसरं षटक संपतंय, दुसरं षटक चालू आहे दुसऱ्या षटकाचा. त्यानंतर आपण तालुका प्रमुख सन्माननीय ऋषिकेशजी धावसंख्या होती ती 15, दुसरं षटक चालू आहे कुंभारवाडी 11 संघाकडून एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला भेटते ती आपल्याला. त्यानंतर तालुका प्रमुख सन्माननीय ऋषिकेशजी गुजर साहेब यांचाही आपण येतोचित सन्मान करत आहोत. मी आयोजक यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. अंपायरने सामना लवकरात लवकर चालू करावा कारण भरपूर विलंब होतोय. आणि आजच्या स्पर्धेला सर्वप्रथम मी ऋषिकेशजी गुजर सर यांना विनंती करतो की आजच्या या स्पर्धेला सर्व खेळाडूंना आपण शुभेच्छा व्यक्त करायच्या आहेत. तसेच सन्माननीय महेंद्रजी जाधव साहेब यांचाही आपण इथूचे सन्मान करत आहोत. मी सन्माननीय दशरथजी पाटील सर यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते महेंद्रजी जाधव साहेब यांचा आपण इथूचे सन्मान करायचं आहे. त्यानंतर आपण सन्माननीय ऋषिकेशजी गुजर सर यांना विनंती करतो की या स्पर्धेला आपण शुभेच्छा व्यक्त करायच्या आहेत. श्री सोमजाई सेवा मंडळ असून मुंबई व ग्रामीण यांच्या वतीनं आयोजित या भव्य क्रिकेट स्पर्धेला या ठिकाणी आम्हाला सन्माननीय संजीरावजी कदम साहेब त्याचबरोबर आपल्या या रत्नागिरी जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय विजयराव जाधव
त्याचबरोबर खेडचे माजी नगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय नागेशजी तोडकरी आणि या कार्यक्रमाला यावं म्हणून ज्यांचा आग्रहाचं आमंत्रण होतं असे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि आमचे नेते सन्माननीय दशरथजी पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे शाखाप्रमुख सन्माननीय मुंबईचे शाखाप्रमुख खेडेकर साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी सर्व आसन पंचकोशीतले सर्व ग्रामीण व मुंबईचे सर्व पदाधिकारी बंधू, खऱ्या अर्थानं हॅलो आम्ही इथपर्यंत पोहोचेपर्यंत आम्हाला या कार्यक्रमाची कल्पना येत नव्हती नक्की काय कार्यक्रम आहे, परंतु एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम असेल याची कल्पना आम्हाला नव्हती. आल्यानंतर आम्हाला कळलं की खूप मोठ्या प्रमाणात आयोजन या ठिकाणी सन्माननीय दशरथजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होत आहे. एक क्रिकेट हे एक फक्त माध्यम आहे, या माध्यमातून आपल्या परिसरातल्या मुंबई ग्रामीण भागातल्या लोकांना एकत्र करून एक विचारांची देवाणघेवाण करून एक बांधिलकी वाढवणं आणि कुठेतरी आपण एकत्र असलं पाहिजे, आपलं संघटन असलं पाहिजे या प्रामाणिक हेतूने ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. सर्व आसवण या पंचकृषीतल्या आणि आसवण भागातल्या सर्व या मुंबई आणि ग्रामीण भागातल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. एक चांगला उपक्रम आज आम्हाला मुंबईमध्ये आल्यावरती पाहायला मिळाला. एक 6 वाजता मी सकाळी निघालोय, 6 वाजता निघून जो थकवा आमच्यामध्ये होता तो आपल्या कार्यक्रमामध्ये येऊन आमचा थकवा गेलाय. अतिशय उत्साहाचं वातावरण या निमित्ताने आम्हाला पाहायला मिळालं. सर्व या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना या ठिकाणी मी शिवसेना दापोली तालुका प्रमुख म्हणून या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो आणि अशा स्पर्धा आयोजित करा. ज्या ज्यावेळी तुम्ही आम्हाला बोलवाल त्यावेळी आवडीने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, एवढंच मी या ठिकाणी आश्वासन देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. काहीशा सुंदर अशा मोजक्या शब्दामध्ये सर आपला मनोगत व्यक्त केलात आणि आम्हाला भारावून टाकलं, त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतो. त्यानंतर आपण वळूया ज्यांचं विशेष उपस्थिती लाभली असे तुमचे आमच्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार माजी आमदार सन्माननीय संजय रावजी कदम साहेब यांना विनंती करतो की आपण या स्पर्धेला शुभेच्छा व्यक्त कराव्यात. धावसंख्या होते ती 20 6 बॉल 15 रनाची गरज पाटीलवाडी फनसू या संघाला. युगपूर छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट वंदनीय सेवासेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आदित्यजी ठाकरे या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ शिवसैनिक खेडचे नगराध्यक्ष नागेशजी तोडकरी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विजयराव जाधव, माजी सभापती खेड, त्याचबरोबर या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आमच्यासोबत आलेले दापोलीचे तालुका प्रमुख नगरसेवक ऋषी गुजर, खेडचे शिवसेनेचे तालुका प्रमुख संदीपजी कांबळे ज्यांच्यामुळं कार्यक्रमाला येण्याची या ठिकाणी संधी मिळाली, ते आमचे मित्र असून पतसंस्थेचे चेअरमन दशरथजी पाटील साहेब, शिवसेना असोणगावचे सुपुत्र आणि वडाळ्याचे शाखाप्रमुख खेडेकर साहेब, शिवसेनेचे विभाग प्रमुख आमचे कावणकर महेंद्र जाधव, असोणगावातून आले सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ सगळेच कार्यकर्ते मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित या ठिकाणी, आजूबाजूच्या असोण पंचकृषीतला आले सर्वच क्रिकेटवरती प्रेम करणारे सर्व तरुण उपस्थित मित्रांनो, सोमजाई मित्रमंडळाच्या वतीनं सोमजाई सेवा मंडळ ग्रामस्थांच्या वतीनं अशा पद्धतीनं ठाण्यासारख्या ठिकाणी दिव्यासारख्या ठिकाणी स्पर्धा भरवण्याचं मला वाटतं पहिलं मंडळ आहे आणि म्हणून मी तुमचं पहिल्यांदा गावापासून मुंबईच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचं सगळ्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. हे मैदान शोधायला आम्हाला इथे यायला बऱ्याच ठिकाणी या रस्त्याला आम्ही 1 तासभर लवकर आलो असतो, अर्धा आम्ही शिळफाट्याच्या पुढे गेलो तिकडं तिकडनं परत आलो, इकडून त्या वीटभट्ट्या तिथे टँकर आहे त्या तिकडे जाऊन गेलो, रस्ताच बंद आहे, रस्ता संपलेला आहे आणि हे मैदानच सापडे नाही आणि मग परंतु इथे आल्यानंतर एक बरं वाटलं की मैदान एवढं चांगलं दिसलं, त्याचं स्टेडियम पॅव्हिलियन की वरती सगळं गॅलरी पाहिली इथलं सगळं हे पाहिल्यानंतर ही स्पर्धा टीव्हीला पाहिल्यानंतर हे खरोखर याकडे आयपीएल मधलेच खेळाडू आपल्याकडे खेळतात की काय, अशा पद्धत मैदान आणि अशा पद्धत खेळ या इथल्या या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटला अशा पद्धतीने स्पर्धा भरवणं, गावाकडच्या कार्यकर्त्यांना सरपंच सदस्य सहकार्यांना बोलावून घेणं, मुंबईतले जे पदाधिकारी आपल्या गावातले कुठल्या वेगळ्या ठिकाणी काम करत त्यांना बोलावून घेणं आणि तशा पद्धतीने स्पर्धा भरवून सगळ्या पंचकृषीतल्या तरुणांना त्याच्यामध्ये खेळण्याची संधी देणं अशा पद्धतीने कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवलाय. हास्यास्पद कार्यक्रम इतरही मंडळाने यांचा आदर्श घेण्यासारखा हा आजचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून बराच वेळ झाला लोकही ऊन तर प्रचंड ऊन आहे समोर
आणि म्हणून तुम्ही केलेल्या कामाचा मी गौरव करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. असंच प्रेम, असंच सहकार्य, असेच साथ या असोण गावावरती राहू द्या एवढीच माफक अपेक्षा आणि मान्यवरांचा आभार मानतो आणि मी पुढील सामन्याकडे तुम्हा सर्वांना घेऊन जातो. एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती असोण संघाकडून आणि मारलेला उत्कृष्ट असा चेंडू एक रनासाठी. धावसंख्या होती ती, धावसंख्या होती ती 28. जिंकण्यासाठी 3 बॉल 7 रनांची गरज फनसू या संघाला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती असोण कुंभारवाडी 11 संघाकडून. आणि म्हणजे आता बघताय तुम्ही सामना हा गोलंदाजीच्या प्रेमात पडलाय आणि 3 बॉलमध्ये 7 रनांची गरज हे पाटीलवाडी चेस करू शकते का आपण आता लाईव्ह थोड्याच टाइमात बघू शकतो. 3 बॉल 7 रन म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? 3 बॉल 7 रन पाहायचा डावखुरा देशा उद्ध्वस्त त्रिफळाची मोठा झटका मिळतोय पाटीलवाडी संघाला. सुजितच्या रूपाने माघारी परतावं लागेल हे म्हटलं जातं की सुंदर रणनीती गणेमी गाव म्हटलं जातं ते आज आपल्याला पाहायला मिळतंय. स्टार 11 कुंभारवाडी असोण या संघाच्या माध्यमातून आता मात्र समीकरण बदललं आणि आता पाहायला मिळतंय पाटीलवाडी संघाच्या दर्शकांमध्ये सन्नाटा आणि पाहायला मिळतंय कुंभारवाडी संघाच्या दर्शकांमध्ये टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतंय. समीकरण बदललं, समीकरण होतंय 3 चेंडू 7 धावांची गरज. आता मात्र समीकरण बदललं, संघ आहे तो मात्र इथे कुणबे युवाचे शिक्षण समिती प्रमुख सन्माननीय प्रवीणजी मनवळ सर यांचा संघ आहे. स्वतः ते इथे उपस्थित साक्षीदार आहेत. खरंच नक्कीच हा विजय प्राप्त करतील का? नक्कीच. जाना जाना हृदयविकाराचा जाना जाना पीपीचा त्रास असेल त्याने हा सामना बघू नये कारण आयोजक याला आयोजक जबाबदार नसणार आहेत. कारण सामना होतोय हाय व्होल्टेजचा, पैसा वसूल मॅच होते. 2 चेंडू 7 धावा जिथे आपण मागेच IPL पाहिले याच्या मोठ्या आव्हान असताना देखील 1 चेंडू 5 धावा असताना धोनीने देखील धावा बनवल्या नाही. पण आज मात्र आता पाहतोय 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता असेल. काय असेल रणनीती, कोण जिंकेल, काय घडेल, काय बिघडेल ते मात्र आता पाहावं लागणार आहे. गोलंदाजी मार्गवरती येते, सगळ्यांनी डोळे बंद करा. आणि आता मात्र क्या मात्र स्लोवरचा चेंडू होता, चेंडू स्लोवरचा होता, चेंडू शरीरेष्टीवरती आदळला आणि समीकरण मात्र बदललं. आता समीकरण अजूनही का दोन्हीकडे आहे, कंपल्सरी चेसिंग असणार आहे. तर मात्र अवांतर धाव टाकली, नो टाकला तर मात्र समीकरण मात्र बदलू शकतं. नक्कीच म्हणजे तुम्ही पहिलाच बोललो होतो की गोलंदाजीच्या प्रेमात ही पिच पडते आणि आधी याचा परिचय आत्ताच आपण बघतोय. पहिल्या ओव्हरपासून जी क्रीज कव्हर केली होती ती आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार आहे बॉलर. काहीसं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग बॅटमॅन आणि बॉलरच्या मध्ये, बॉलरचा रनअप थांबलाय, बॉलर थांबलाय आणि उत्कृष्ट अशी लढाई पाहायला मिळते ती पाटीलवाडी फणसू आणि यंगस्टार कुंभारवाडीकडून. खरोखरच उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते मनोजकडून लास्ट गोलंदाज आणि मारलेला चेंडू जातोय आणि 1-4 रनासाठी आणि फणसू हा संघ पराजित होतोय. एक अभिनंदन कुंभारवाडी. काही हरकत नाहीये, हार असले तरी काही हरकत नाही, चर्चा ही पाटीलवाडीचीच होणार कारण संघर्ष तेवढा केलाय. संघर्षामध्ये मित्रांनो इतिहास देखील पराभवाची नोंद करतं पण पराभवामध्ये देखील तुमच्या संघर्षाच्यामध्ये ताकद तेवढी असली पाहिजे, दम असला पाहिजे तर तुमची इतिहासात नोंद होईल. इतिहासात नोंद होताना आपल्याला पाहायला मिळते ते पाटीलवाडी स्टार 11 यंग स्टार पाटीलवाडी संघाची आपल्याला पाहायला मिळते. कारण मित्रांनो तुम्ही जर पराभव झाला असाल नाही तर तुमची ही जीत आहे कारण शेवटपर्यंत तुम्ही किल्ला लढवलात. गड गेला आहे, तुमचा संघर्ष देखील तितकाच कामाला आलेला आहे. आज नाही लेकिन भविष्यात देखील तुमचा हा संघर्ष तुमच्या कामाला येणार आहे. आता पुढील सामना आपण